चैतन्य आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। फिक्सर या शोच्या शूट वेळी अज्ञात हल्लेखोराने अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली। या मारहाणीत निर्माता साकेत सावनी यांनाही दुखापत झाली आहे, तर पोलिसांनी यावेळी अज्ञात गुंडांची साथ दिल्याचा आरोप माही गिलनी केलाय। साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिमांशु धुलिया यांनी त्याच्या ट्विटरवर शेअर केला, यामुळे ही सगळी माहिती समोर आली। बुधवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। मीरा रोड येथील स्टुडिओत हे शूट सुरू होते। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। हम लोग आज मीरा रोड पे एक फैक्ट्री में शूट कर रहे थे, घोड़बंदर रोड पे। हमने परमिशन ली है, हमारे पास वैलिड परमिशन है, हमने पैसे दिए हैं लोकेशन मैनेजर को। हम सुबह 7 बजे से शूट कर रहे थे, अचानक पिछले 1 घंटा पहले 4:30 के आसपास कुछ 4 लोग उधर आए, दारू पिए हुए, हाथ में छड़ियाँ लकड़ी सलिया लेके, और उन्होंने आके हमारे यूनिट में हमारे आर्टिस्ट को, हमारे टेक्नीशियंस को बहुत मारा है, पीटा है, उनको उनका सामान निकाल के दिया। उन्होंने ये बोला कि लोकेशन हमारी है, ये लोकेशन हमारी है, हमारी परमिशन के बिना आप यहाँ शूट नहीं कर सकते। देर वॉज नो स्कोप फॉर डायलॉग, देर इज नो स्कोप फॉर डिस्कशन। दे मैन हैंडल्ड वुमेन बैडली, दे मैन हैंडल आर आर्टिस्ट बैडली। दिस इज आर सीनियर DOP, दिस इज आर डायरेक्टर, ही हैज डिसलोकेटेड हिज शोल्डर। हमारे ये ड्राइवर साहब हैं, हमारे असिस्टेंट डायरेक्टर हैं, सबको चोट लगी है। लेडी क्रू को मारा गया, उनको हाथों से खींचा गया है। मुझे मारने लगे थे, मैं भाग कर गाड़ी में बैठी जाकर, और जब मैंने जो मैंने देखा है वहाँ पर क्या हाल हो रही थी, मुझे सिटिंग पीपल जैसे कि किसी जानवर को हम मारते होते हैं, पहली बार मैंने ऐसा देखा है। DOP को इतनी ज़ोर से इन्होंने मारा, हिज गॉट स्टिचेस ऑन हिज हेड। सोहम को इतनी ज़ोर से मारा है कि सोहम गिर गए लिटरली, और सर इंटरवीन किए बीच में। और हमें ये पता चला कि वहाँ पुलिस आई थी। हम पुलिस के पास इसलिए नहीं जा रहे, हम ये आपके साथ इसलिए शेयर कर रहे हैं, हम पुलिस के पास इसलिए नहीं जा रहे कि पुलिस खुद बोल रही थी उनको, गुंडों को, कि मारो उनको पकड़ के, कोई बात नहीं। और उन्होंने पुलिस वहाँ पर आई है, पुलिस की पेट्रोल कार को हमने बोला हमारे साथ ऐसा ऐसा हुआ, उन्होंने बोला हम कंपाउंड के अंदर आते हैं, हम तुमको बताएंगे। उन्होंने कंपाउंड का के दरवाज़ा बंद किया, हमें हमारा सामान नहीं निकालने दिया, बोले हमको जब तक पैसा नहीं दोगे कोर्ट में आओ, पंचनामा होगा और कोर्ट से सामान लेके जाओ। सर ये सिर्फ हैरासमेंट है, हम अभी कॉन्शियसली कॉल लेके पुलिस स्टेशन में कंप्लेंट लिखवाने नहीं जा रहे, बिकॉज कंप्लेंट लेंगे आप सामने वाली पार्टी को बुलाओगे, उनको NC देके उनको बेल पे छोड़ दिया जाएगा, हम सालों साल कोर्ट के चक्कर खाते रहेंगे, हमारे नाम पे क्रिमिनल का थप्पा लग जाएगा। सर इट इज हरासमेंट फॉर द इंडस्ट्री, इट इज हरासमेंट फॉर ऑल ऑफ अस। आज हमारे साथ हुआ है, कल किसी के साथ ही हो सकता है। उसके बाद भी जिमी जीप की वैन, जिमी जीप के लोगों को पुलिस लेके गई है, पुलिस ने मारा है उनको वहाँ पे, हमसे पैसा लेने के बाद। अशातच पाणी टंचाईचं भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत आहे। त्यांच्या समवेत त्यांची पत्नी आणि 2 मुले होती, यातील तिच्या अंगावरील 4 गेल्याने गंभीर जखमी झाली, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये असलेल्या 17 सेक्शन येथे लाईट ऑफिसची तोडफोड करण्यात आली। शहरात वारंवार लाईट बंद होत असल्याने अज्ञात ग्राहकांनी लाईट ऑफिसची तोडफोड केली। सुमारास टाटा ज्या आम्हाला जो सोर्स आहे टाटा नेटिवलीवरून, तिथला लोकेशन नंबर 1 वरचा जम्पर गेल्यामुळे KR2 ट्रिप झाला होता। त्याचं जम्परिंगचं काम करण्यासाठी आमचे लोक गेले होते, पण ते काम करत असताना येणाऱ्या अडचणी त्याच्यामुळे पिरियड जो वाढत गेला, तो जम्पर चालू करायच्या ठिकाणी असलेले जे हे होते, दोन्हीकडे टावर लाईन चालू होत्या, त्याच्या एवढ्या याच्यात पाण्याचा पण पाऊस पण पडला। तिचं काम करत असताना, हे जम्परिंगचं काम करत असताना वेळ लागला, अशा याच्यात रात्री 12-12:30 दरम्यानमध्ये लोक 15-16 लोकांचा मॉब सबस्टेशनमध्ये आला। त्यांनी विचारणा केली किती वेळात चालू होणार, पण हे सांगणं एवढं इझी नव्हतं, म्हणजे त्याच्यामुळे पिरियड हे झाल्यावरती त्यांना त्यांचं समाधान झालं नसल्यामुळे त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली। ऑफिसचं म्हणजे थोडंफार PC, माझा टेबल सगळं तोडण्यात आलं, तरी जनतेनी इथं काम करू द्यावं, आम्हाला काम चालू आहे, थोडंसं धीर धरून थोडंसं आम्हाला सहकार्य करावं, असं मी महावितरणतर्फे तुम्हाला अपील करतो। म्हणजे पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली। प्रतिबंधित VIP गुटखा, सुगंधी तंबाखू, सिगरेट असा 12,87,600 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय।
हा मुद्देमाल पानदरेबा येथील चौधरी कॉम्प्लेक्स येथील गोडाऊनवर छापा मारून पकडला आहे. शहरातील नागरिकांनी या बेधडक कारवाईचे स्वागत केले. सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादाराव सिंगारे, अन्य सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी, प्रशांत अजयटेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी हा छापा मारून दोन आरोपींना या आम्ही आतापर्यंत 3 रेड केलेले आहेत. त्यापैकी काल सुद्धा एक मोठी रेड झाली होती. त्यामध्ये 32,000 गुटखा आपण जप्त केला होता. आजसुद्धा आम्हाला एक चांगली माहिती मिळाली होती. त्यामध्ये गोडाऊन आम्ही रेड केली. त्या गोडाऊनमध्ये जवळजवळ 12,87,000 रुपयाचं गुटखा, सुगंधी तंबाखू आणि सिगारेट, जे की ज्याच्यावर महाराष्ट्रामध्ये बंदी आहे, असे पदार्थ आम्ही आज अन्न व भेसळ निरीक्षक जे आहेत त्यांच्या मदतीने कारवाई केली आहे. आतापर्यंत जवळजवळ 9 लोकांना आपण अटक केलेली आहे आणि 3 गुन्हे दाखल आहेत. पोलीस अजून माहिती घेऊन आपण कारवाई करणार आहोत. पोलिसांनी VIP गुटख्यावर छापा मारल्याने शहरात खळबळ उडाली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई टेक्स. लोणार तालुक्यातील टिटवी येथील शिवनाथ नारायण राऊत यांच्या शेतात गट नंबर 451 मध्ये इलेक्ट्रिक पोलचा तार तुटून एक गाय व वासरू यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात होत असलेल्या वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला. या घटनेची माहिती मिळताच तलाठी कायंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय. जवळपास 20,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे या पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले. प्रतिनिधी सचिन बोलेचे सह आधार न्यूज मुंबई टेक्स. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा वाहतूक करण्याच्या बहाण्याने विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत पथकाने वाहनातील 13,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आज सकाळी वागेरा गिरणारे रस्त्यावरती एका गुप्तपणे एका आंब्याची वाहतूक होते असं भासवण्यात येऊन आंब्याची वाहतूक करणारी पिकअप गाडी महिंद्रा बोलेरो आहे असं भासवून त्याच्यामध्ये दारूची तस्करी होत असल्याची गुप्त बातमी या विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या विभागाचे अधिकारी श्री राख तसेच प्रवीण मंडलिक व श्री रावते व त्यांची संपूर्ण टीम हे यांनी याबाबतचं नियोजन करून सदरचं वाहन तसेच एक आरोपी आणि मुद्देमाल त्यासोबत जप्त करण्यात आलेला आहे. या टोटल मुद्देमाल जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये जवळपास रॉयल स्टॅक 750 ml 60 बाटल्या आहेत, इम्पेरियल ब्ल्यू 750 ml 120 बाटल्या आहेत, त्यानंतर मॅजिक मोमेंट 240 बाटल्या आहेत, रॉयल स्पेशल विस्की आहे 1440 बाटल्या, त्यानंतर किंगफिशर बियरचे 3 आहे 336, असे एकूण जवळपास 99 बॉक्स त्याच्यामधून जप्त करण्यात आलेला आहे. कोयना परिसरात गुरुवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक हादरले आहेत. कोयना परिसरातील देवडू गावापासून 7 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या घटनेमुळे कोयनावासी हादरून गेले असून भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली. कोयना परिसरात वारंवार भूकंपाच्या घटना घडतात. या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येते. सुदैवाने कमी सेकंदाचा भूकंप जाणवल्याने तीव्रता मोठी असूनही कुठलेही नुकसान झाले नाही. कोयना, कराड आणि पाटण परिसरात या भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 7:47 भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंप होत असल्याचे समजतात घरातून बाहेर येत नागरिक सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ करत होते. भूकंपानंतर जिल्ह्यातील कोयना परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुण्यातील भोर तालुक्यात गायीच्या हंबरड्याने मोठी दुर्घटना टळली. आपटी गावात मंगळवारी रात्री काही घरांना अचानक आग लागली. घरात रचून ठेवलेले गवत आणि चाऱ्याला ही आग लागली होती. घरे लाकडाची असल्याने क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्यानंतर गोठ्यात बांधण्यात आलेल्या गायीने हंबरडा फोडला आणि कुटुंब जागे झाले. त्यानंतर घराबाहेर आल्यावर आग लागल्याचे लक्ष
लक्षात आले, अन्यथा झोपेत सगळेच उद्ध्वस्त झाले असते. मध्यरात्रीनंतर वैरणीला आग लागली, त्यावेळी मात्र गौरी नावाच्या गायीने हंबरडा देऊन घरातील लोकांना जागे केले, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. 2:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. गौरीने हंबरडा फोडला नसता तर चित्र वेगळे असते, त्यामुळे एका गायीने 5 कुटुंबाचाच नाही तर अनेक गावकऱ्यांचे प्राण वाचवलेत. देवाच्या रूपाने गाय संकटमोचक होऊन आली, अन्यथा आमच्या 5 कुटुंबाचे काय झाले असते ते सांगणेच कठीण झाले असते, अशा भावुक प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिल्यात. दरम्यान या गायीचे प्राण वाचवण्यासाठी गेलेली एक महिला आगीत जखमी झाली. घडणार होती, जीवित हानी घडणार होती, ती थांबली. एका मुक्या जनावराने जवळजवळ 15 ते 20 लोकांचे प्राण वाचवले, त्यामुळे त्या गायीचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. बेटी वाचवा देश वाचवा असा नारा देशभरात दिला जातो, मात्र त्यातच मुली नकोशा होत चालल्याच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. यातच पुणे नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या बाजूला 2 दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. नकोशा झालेल्या मुलीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावरील मोशी टोलनाक्यावरचे RBIC कर्मचारी लघुशंकेसाठी नदीकाठी गेले असता त्याला प्लॅस्टिक पिशवीमध्ये काहीतरी हालचाल होताना दिसली. त्या पिशवीत साप असावा अशी शंका त्यांना आली. केवढा साप आहे हे पाहण्यासाठी ते पिशवीजवळ गेले असता त्यांना स्त्री जातीचे 1 ते 2 दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आले. त्या अर्भकाला साडीच्या कपड्यात गुंडाळून प्लॅस्टिक पिशवीत ठेवल्याचे दिसून आले. अतिशय हृदय पिळवटणारी घटना असल्याचे सांगत कुतुब शेख यांनी या 1.5 दिवसाच्या जिवंत स्त्री अर्भकाला स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. एका जागरूक नागरिकाच्या धाडसातून या अर्भकावर तातडीने उपचार मिळाल्याने नकोशी झालेली चिमुकली बचावली आहे. तिच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या 3 दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य पाथर्डी तालुक्यातील मडी येथे देवदर्शनासाठी आले, मात्र दर्शन घेऊन परत जात असतानाच नवरी मुलगी चक्क प्रियकरासोबत पळून गेली. हे पलायन नाट्य मात्र देवस्थानाच्या CCTV कैद झाले. शेवगाव तालुक्यातील एका युवकाचा 3 दिवसांपूर्वी विवाह झाला होता. नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मडी येथील कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून आले होते. देवस्थान समितीच्या पार्किंग मध्ये आपले दुचाकी लावून दोघेही नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या बाहेर पडले. दरम्यान या जोडप्याच्या मागोमाग विवाहितेचा प्रियकरही होता. देवस्थानाच्या वाहनतळावर लावलेली आपली दुचाकी घेण्यासाठी नवरदेव गेला. या संधीचा फायदा उठवत प्रियकराच्या दुचाकीवरून बसून नववधूने धूम ठोकली. त्यानंतर पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी घेऊन नवरदेव आला. त्याने शोधाशोध करूनही त्याला आपली पत्नी न दिसल्याने त्याने आजूबाजूच्या दुकानदाराकडे चौकशी केली, मात्र कोणालाही काही न सांगता आल्याने तो देवस्थान समितीच्या कार्यालयात आला. आपण पत्नीसह आलो होतो मात्र ती सापडत नाही अशी तक्रार त्याने केली. यानंतर देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी CCTV फुटेज तपासल्यावर घडलेला हा सर्व प्रकार समोर आला. पाठीवर साग घेतलेला प्रियकर या जोडप्याच्या मागोमाग चालत आहे. प्रियकर व नवरी मुलगी एकमेकांना खुणा करताना दिसतात. यानंतरच दोघांना एका दुचाकीवरून जाताना CCTV ने टिपले आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांना गंभीर नसल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळते. याचीच प्रचिती नाशिक येथे आली. तू मुझे अच्छी लगती है असं म्हणत धावत्या रिक्षेत चालकाने तरुणीची छेड काढल्याचा प्रकार नाशिक मध्ये घडलाय. धक्कादायक म्हणजे आरडाओरड करूनही रिक्षा न थांबवल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. 3 वाजेच्या सुमारास एक मुलगी KSKW कॉलेज कडून ऍडमिशन घेऊन FRB चे ऍडमिशन घेऊन 18 वर्षाची मुलगी होती. ऍडमिशन घेऊन रिक्षाने ती घरी जात असताना तो रिक्षावाल्याने तिच्याशी लज्जास्पद असे ह्या गोष्टी केल्या, तिचा हात पकडून आणि असभ्य वर्तन केलेलं आहे. त्या दरम्यान तिला ते आवडलं नसल्यामुळे तिने त्याचा हात झडकारून रिक्षातनं उडी मारली. त्या थोडंसं हाताला लागलं आणि घालायला लागले. ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी चौकशी केली. रिक्षावाला पळून जात असताना त्याने पकडलं. वेळेत आमचे कर्मचारी तिथे पोहोचले, त्याला ताब्यात गेलं घेतलं, त्याला अटक केलेली आहे. आम्ही त्या मुलीला एका समंजस व्यक्तीने तिच्या पत्नीबरोबर असल्या कारमध्ये टाकून पोलीस स्टेशनला सुखरूप पोहोचवलं. आम्ही तिची पुढील कारवाई आणि तपास करीत आहोत. रिक्षावाला आहे, तिच्याकडे लायसन्स नाही आहे आणि त्याने ती रिक्षा भाड्याने घेतलेली होती. माझं असं म्हणणं आहे की रिक्षावाल्यांनी जे मालक जे आहेत
त्याने प्रॉपर बघूनच रिक्षा चालवायला द्यायला पाहिजे. प्रॉपर कोण चालत आहे, ज्यांच्याकडे लायसन्स आहे, त्याचं चांगलं वर्तन आहे असं लोकांना त्यांनी द्यायला पाहिजे. कोणालाही असं रिक्षा चालकाला विजय चालवणाऱ्या माणसाला द्यायला नको पाहिजे. औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. वाढती बेरोजगारी आणि सरकारच्या नोकर भरतीबाबतच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच लहान आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, साहित्य, पेंटिंग, ड्रॉइंगचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक 114 च्या नगरसेविका सौ रविना अमन माळी, संतोष पाटील, संदीप माळी, माळी विकास यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मुलांना शाळेत अभ्यासाची गोडी वाटावी आणि चित्रकलेची ओढ लागावी तसेच कल्पना शक्तीने चालना मिळावी या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या हेतूने या वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.